प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघूया साऊथ इंडियन स्टाईलनी इडली कशी बनवायची ते. त्यासाठी मी 3 वाटी तांदूळ घेतले आहे, 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे, 1/2 वाटी पोहे घेतले आहे आणि 1 चम्मच मी मेथी दाणे घेतले आहे. हे प्रमाण अचूक असं प्रमाण आहे. या प्रमाणाने इडली बनवली की सॉफ्ट आणि लुसलुशीत होते. पीठ फर्मेट होण्यासाठी मेथी दाणे हे टाकावंच लागते. दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेत आहे. सर्व धान्य धुवून झालंय. आता पाणी घालून आपण 4-5 तास हे भिजत ठेवू. 4-5 तास झाले आहे. धान्य छान सर्व भिजले आपलं. मिक्सरच्या पॉटमधून आपण बारीक करून घेऊ. थोडं मिश्रण घालून हे आपण बारीक करून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं असं छान बारीक झालं आहे. इडलीचं मिश्रण रवाळच वाटायचं आहे. मस्त पीठ फर्मेट झालं आहे. छान जाळी आली आहे व्यवस्थित असं. हे बघा, थोडं मिश्रण आपण वेगळं काढून घेऊ. त्यामध्ये मीठ घातलं आहे आणि एकाच दिशेने एकाच डायरेक्शननी असं फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे इडली छान फ्लपी बनते. इडली पात्राला तेल लावून घेत आहे. आणि मिश्रण आता इडली पात्रामध्ये आपण घालून घेऊ अशा पद्धतीने. आणि स्टीमरमध्ये ठेवून देत आहे. आता मी झाकून घेते. 10 मिनिटं तरी लागतात इडली शिजायला. तर आपण चेक करून बघू. अशा पद्धतीने चाकूला काही लागलेलं नाही आहे म्हणजे आपली इडली तयार आहे. थोडं थंड झालं की इडली आपण काढून घेऊ. खूप सुंदर अशा इडली बनल्या आहेत. मऊ, लुसलुशीत आणि एकदम सॉफ्ट. अशाच प्रकारे सर्व इडली आपण काढून घेऊ.
सांबारची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. तर तयार आहे आपले साऊथ इंडियन स्टाईल इडली. या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि सॉफ्ट झाल्यात की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ऑल प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल.